थोडं अंतर्गत काही क्लब होते आणि एकमेकांच्या नाराजीतून हे या ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु भाऊ, विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण कार्यकर्त्यांचा एक चिंतन मेळावा घेतलेला आहे. तर आपण या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्याशी संवाद साधून नेमका काय निर्णय घेतलेला आहे किंवा काय चर्चा झाली आजच्या मेळाव्यामध्ये? मुळातच ही निवडणूक लढवत असताना जो आमचा पराभव या ठिकाणी झाला, आमची पार्टीची एवढी मोठी झालेली होती की थोडं अंतर्गत काही क्लब होते आणि एकमेकांच्या नाराजीतून हे या ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु या ठिकाणी या तालुक्यातील जनतेनं आमच्यावरती सुरुवातीपासून अपाट प्रेम केलेलं आहे आणि जी काही कामाची पद्धत आहे माझी, उलट माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा काही अनावधानी काही गोष्टी राहिल्या असतील ह्याच्यामध्ये आणखीन त्याचं एक पूर्ण माहिती घेऊन काय चुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करून जी काही मी कामाची पद्धत आहे माझ्या, आता योगायोगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पण आहे, राज्य सरकारमध्ये पण एवढी बहुमतानं सत्ता आलेली आहे. आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा आहेत, या तिघांबरोबरही माझे सोलोख्याचे संबंध आहेत चांगले, सगळ्यांनाच माहिती आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचं सहकार्य मला लागतंय. त्यामुळं जी कामाची माझी पद्धत आहे त्याच्यामध्ये आणखीन दुप्पट वाढ होऊन ज्या ज्या काही गोष्टी मला शक्य आहेत या तालुक्याच्या हिताच्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस करून आणखीनही मेहनत घेऊन या तालुक्यातल्या जनतेची मनं जिंकण्याचा मी निश्चितपणानं प्रयत्न करतो.